क्वालिटीसाठी रंजन कोळंबे वापरायचं का, इंडियन पॉलिटी इंग्लिश मधून अभ्यासायचं एम लक्ष्मीकांत का, मराठी मध्ये असलेल्या के सागरचं लक्ष्मीकांत वापरायचं? तर पॉलिटीसाठी कोणतं पुस्तक वापरायचं की जे आरटीओ 2020 च्या प्री एक्झाम मध्ये कामात येणार आहे? तर नमस्कार मित्रांनो, मी आहे गणेश पानकर, प्रयाग एज्युकेशनच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे तिन्ही जे पुस्तक आहेत तर या तिन्ही पुस्तकांचं अनालिसिस करणार आहोत. खूप साऱ्या विद्यार्थ्यांची डिमांड होती की सर कोणतं पुस्तक वापरलं पाहिजे आणि कोणतं नाही, तर त्या सर्वांच्या डिमांडवर हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण की या व्हिडिओच्या एंडमध्ये तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी देणार आहे, एकदम खुशखबर देणार आहे. म्हणून हा व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण पहा आणि पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला समजून जाणार आहे की मला कोणतं पुस्तक वापरायचं आहे, कसा अभ्यास करायचा आहे आणि कोणत्या पुस्तकामध्ये कोणत्या गोष्टींची कमतरता आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांची डिमांड होती की सर क्वालिटीसाठी कोणतं पुस्तक महत्वाचं आहे, लक्ष्मीकांत वाचायचं का हे रंजन कोळंबेचं वापरायचं. त्याच्यानंतर आत्ताच ही जी नवीन ॲडिशन आलेली आहे, आत्ताच एका हप्त्यापूर्वी आलेली आहे ही ॲडिशन, तर ही नवीन ॲडिशन वापरायची का कोणतं क्वालिटीचं पुस्तक आपल्यासाठी बेस्ट असेल, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच अनालिसिस करणार आहोत की पॉलिटीसाठी कोणतं पुस्तक वापरायचं. तर सर्वात पहिला जो इश्यू येतो कुठलंही पुस्तक घेण्याआधी, तर तो येतो पुस्तकाची किंमत. आता जे लोक पुस्तकाची किंमत पाहून पुस्तक विकत घेतात तर ते कुठली एक्झाम क्रॅक करतील असं वाटत नाही. तर क्वालिटी पाहून पुस्तकं विकत घेतली पाहिजे ना की प्राईस बघून. पण जर मला कमी प्राईसमध्ये जर चांगल्या क्वालिटीचं पुस्तक भेटत असेल तर मी का कमी प्राईसला प्रिफर करावं? त्यामुळेच आपण या तिघांचे प्राईस वगैरे पाहूया. तर सर्वात आधी हे रंजन कोळंबे यांचं एक पुस्तक आहे, भारतीय राज्यघटना आणि प्रशासन. छोटस पुस्तक आहे, जवळपास 280 पर्यंत याची प्राईस जाते. थोडं डिस्काउंट वगैरे मारलं तुमची ओळख असेल तर 250-260 पर्यंत भेटत. पुढचं त्याच्यानंतर आहे हे इंडियन पॉलिटीचं, के सागरने याला मराठीमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. फार मोठं पुस्तक आहे, बघा जाडीला फार मोठं पुस्तक आहे ॲज कम्पेअर टू रंजन कोळंबे. हे जवळपास 650 रुपयांचं आहे आणि मार्केटमध्ये हे नुकतंच आलेलं आहे. हे इंडियन पॉलिटी ही 6th एडिशन आहे, ही 5th एडिशन आहे आणि हे पण जे आहे ते 5th एडिशनवरच बेस आहे. तर हे नवीन चेंजेस होऊन आलेले आहेत यात. याची प्राईस जवळपास 823 आहे, पण इंग्लिश पुस्तकांना डिस्काउंट जास्त राहतो, मे बी हे 650 भेटू शकतं. मी पर्सनली 600 रुपयाला हे आणलेलं आहे. तर हे झाले प्राईस इश्यू. पुढचं फीचर्स आता पाहूया की कुठली गोष्ट वाईट आहे, चांगली आहे, कशावरून ठरतं, त्याचे ऍडव्हान्टेजेस डिसऍडव्हान्टेजेस. जर लिमिटेशन त्याचे जास्त असतील तर ते पुस्तक घ्यायचं नाही, जर त्याचे फीचर जास्त असतील तर ते पुस्तक घ्यायचं. सगळ्यात आधी रंजन कोळंबे सरांचं या पुस्तकाचं आपण फीचर्स पाहूया. हे पुस्तक तुम्ही पाहू शकता एकदम छोटं आहे, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती सांगितलेली आहे. याच्यात तुम्ही जर पाहणार तर प्रत्येक जे चॅप्टर आहे एकदम मुद्देसहित माहिती दिलेली आहे, सर्व मुद्देसहित माहिती दिलेली आहे. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती इथं प्रोव्हाइड केलेली आहे आणि याच्यात सर्व जी इन्फॉर्मेशन आहे तर ती एक्झाम ओरिएंटेड आहे. जास्त काय म्हणतात पॉलिटीच्या थेरीज नाही दिलेल्या. पॉलिटी हा फार मोठा सब्जेक्ट आहे, आरटीओसाठी एवढं काय हाय लेवलचं येत नाही. मग याच्यामध्ये तशीच जी एक्झाम ओरिएंटेड माहिती आहे तीच दिलेली आहे आणि याच्यामध्ये ओनली इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आणि इम्पॉर्टंट चॅप्टर्सच दिलेले आहेत. जसे की खूप सारे चॅप्टर्स येतात, जसं तुम्ही एमपीएससीचा कोणी अभ्यास करत असेल, दबाव गट येतो, निवडणूक यंत्रणा येते, तर त्या सर्व गोष्टी यात दिलेल्या नाही आहेत. एकदम महत्वाच्या गोष्टी महाराष्ट्रातील पंचायत राज, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट, उच्च न्यायालय, संसद, असे महत्वाचेच टॉपिक यात कव्हर केलेले आहेत. पुस्तक छोटं आहे आणि लवकरात लवकर कव्हर होऊ शकतो. आणि याचा बेनिफिट आणखी एक आहे की याच्यात जे पॉइंट्स दिलेले आहेत, फॉर एक्झाम्पल इथं वित्तीय अधिकार व कार्य आणि जे महत्वाचे शब्द आहेत त्यांच्या लगेच ब्रॅकेटमध्ये इंग्लिश शब्द पण दिलेले आहेत. आपण ऑलरेडी मेकॅनिकल बॅकग्राऊंडचे आपले 4 वर्ष, डिप्लोमाचे वर्ष, हे सर्व इंग्लिश मिडियम सारखेच जातात, इंग्लिशमधूनच सब्जेक्ट असतात.
मग आपल्याला इंग्रजीची सवय पडून जाते, मग अचानक हे मराठी येतं. म्हणून या पुस्तकामध्ये एक चांगलं केलेलं आहे की जे इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत त्यांना इंग्लिश वर्ड्स पण दिलेले आहेत, म्हणजे आपल्याला व्यवस्थित ते लक्षात राहण्यासाठी. हे सगळे फीचर्स आहेत. लिमिटेशन्स काय त्याचे या पुस्तकाचे? या पुस्तकाच्या पहिल्या पेजेसवर काय म्हटलंय की थोडक्यात वन स्टॉप सोल्युशन टू मोस्ट ऑफ युअर इंडियन पॉलिटी नीड्स. यांचं असं म्हणणं आहे की दिस इज दी बुक फॉर पॉलिटी. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की एकमेव हे जरी पुस्तक केलं तरी तुम्ही पॉलिटी कव्हर करू शकता, असं यांचं म्हणणं आहे. पण मला नाही वाटत, इट्स नॉट अ दी बुक, इट इज अ सिम्पल बुक म्हणू शकतो मी तो. इट्स नॉट अ वन स्टॉप सोल्युशन फॉर इंडियन पॉलिटी. हे इंडियन पॉलिटीसाठी वन स्टॉप सोल्युशन नाही. आणि याचा आणखी प्रॉब्लेम काय की ही ओल्ड व्हर्जन आहे, हे जुनं व्हर्जन आहे. ऍक्च्युअलमध्ये याच्यामध्ये काय बदल झाले मी तुम्हाला सांगतो की आत्ताच काल मी रिसर्च करत होतो क्लासिकल लँग्वेजवर, की ज्याच्यावर या वर्षी 101% प्रश्न येणारच आहे. तर क्लासिकल लँग्वेज याच्यामध्ये दिलेली नव्हती, जी अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळावा म्हणून ते चॅप्टर याच्यात नाहीच आहे. ते चॅप्टर लक्ष्मीकांत मध्ये सापडलं. म्हणजे असे काही इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत की ज्यांच्यावर प्रश्न बनू शकतात, ते मात्र या ओल्ड व्हर्जनवाल्या रंजन कोळंबेमध्ये नाही. हे याचं एक लिमिटेशन आहे. आणि इट्स नॉट अ दी बुक फॉर इंडियन पॉलिटिक. पुढचं हे के सागरचं एक पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे, एम लक्ष्मीकांतचं जे इंग्लिश व्हर्जनचं बुक आहे त्यांचंच यांनी मराठी अनुवाद केलेला आहे. हे पुस्तक जे आहे एकदम खरं खुरं रिलायबल सोर्स आहे इंडियन पॉलिटीसाठी. म्हणजे लोक इंडियन पॉलिटी एम लक्ष्मीकांतला डायरेक्ट बायबल सुद्धा म्हणतात, जीपीएससीचा पोर अभ्यास करतात. कारण की त्याच्यात जे दिलेलं आहे ते एकदम खरीखुरी माहिती आहे, माहिती चुकण्याचा तर प्रश्नच येत नाही. याच्यामध्ये फॅक्ट्स विथ फिगर दिलेले आहेत, म्हणजे एखादी गोष्ट जर दिलेली आहे तिचे फॅक्ट्स पण याच्यात दिलेले आहेत. आणि याच्यात एकदम परिपूर्ण माहिती आहे, म्हणजे एखादं जे कलम आहे तर त्या कलम विषयी पूर्ण माहिती दिलेली आहे. सुप्रीम कोर्ट मध्ये जर त्या कलम विषयी काही वादविवाद असेल तर ती पूर्ण सिच्युएशन एक्सप्लेन केलेली आहे. काही पॉलिटिकल गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा यात एक्सप्लेन केलेल्या आहेत पाहायला गेलं तर. आणि जर याचा पूर्ण पेज असेल तर पेजच्या खाली त्यांनी रेफरन्सेस दिलेले आहेत आणि छोटे छोटे बारीक बारीक पॉइंट्स दिलेले आहेत त्यांच्याविषयी. म्हणून कुठलीही नवीन गोष्ट येते तर त्या गोष्टीचं बॅकग्राऊंड आपल्याला याच्यातनं कळू शकतं. मग छान पुस्तक आहे हे, आणि याच्यात परिपूर्ण माहिती आहे. प्रत्येक घटक जो आहे तो कव्हर केलेला आहे, म्हणजे पॉलिटीचा कुठलाच असा घटक ठेवलेला नाही की जो त्यांनी कव्हर केलेला नसेल. ठीक आहे, पुढचं नो वन परफेक्ट इन दिस वर्ल्ड, हे पण परफेक्ट नाही आहे. याचे पण काहीतरी लिमिटेशन्स आहेत. काय लिमिटेशन्स आहेत की ही जी पाचवी आवृत्तीचं हे पुस्तक आहे के सागरचं, इट्स अ ओल्ड व्हर्जन बुक. हे ओल्ड व्हर्जन झालेलं आहे. याच्यामध्ये काय काय बदल झालेला नाही मी तुम्हाला सांगतो. नागरिकत्व गव्हर्नमेंटने कायदा आणला आता, अमित शहा यांनी बिल आणून, तो याच्यात मेन्शन नाही केलेला आहे. जम्मू काश्मीरचं 370 कलम काढण्यात आलं, ते याच्यात मेन्शन नाही आहे. फार साऱ्या गोष्टी नवीन चॅप्टर्स, 6 नवीन चॅप्टर्स जे एम लक्ष्मीकांत मध्ये आलेले आहेत ते नाही मेन्शन केलेले आहेत. आणि खूप साऱ्या जे म्हणता ना आकडेवारी जी बदललेली आहे ती याच्यात दिलेली नाही. हे ओल्ड व्हर्जनचं आहे आणि प्रश्न नेहमी न्यू व्हर्जनवर येत असतात. आता पुढचं हे इंग्लिश व्हर्जनवालं बुक, हे वन स्टॉप सोल्युशन आहे. म्हणजे याच्यातनं जर तुम्ही अभ्यास केला तर याच्या बाहेरचा एकही क्वेश्चन येणार नाही, याची शाश्वती तुम्हाला कोणी देऊ शकतं. जो व्यक्ती पॉलिटी शिकवतो तो कसाही तुम्हाला सांगेल की याच्या बाहेरचा आजपर्यंत जास्त क्वेश्चन आलेला नाही. आणि आरटीओला तर याच्या बाहेरचा अजिबात येऊ शकत नाही. सो दिस इज दी वन स्टॉप सोल्युशन फॉर द इंडियन पॉलिटी. आणि याची खासियत काय की हे न्यू व्हर्जन आहे. आणि या न्यू व्हर्जनमध्ये तुम्ही पाहाल की नवीन 7 चॅप्टर्स ॲड केलेले आहेत आणि जे सर्व चॅप्टर्समध्ये अपडेट्स आहेत तर ते सर्व केलेले आहेत. तर या पुस्तकात काय काय बदल झालेले आहेत ते आपण पाहूया आता. पण त्याआधी याच्यामध्ये पण काही प्रॉब्लेम आहेत या पुस्तकामध्ये. काय, इंग्लिश फार हार्ड आहे. म्हणजे इवन दो जे इंग्लिश मिडियमची मुलं आहेत त्यांना सुद्धा ही इंग्लिश समजत नाही.
फार हार्ड इंग्लिश आहे, सोपी भाषा दिलेली नाही. त्याच्यानंतर प्राईस इश्यू, पुस्तक फार महाग आहे, कन्सेप्ट क्लिअर होत नाही याच्याने, म्हणजे तुम्ही पूर्ण जरी वाचून टाकलं तरी कन्सेप्ट क्लिअर होत नाही याच्यातनं. त्याच्यानंतर हे पुस्तक त्यांच्यासाठीच बेनिफिट आहे की ज्यांचं लहानपण बालपणापासून ते इंग्लिश मिडियममध्येच आहे, ज्युनियर केजी सिनियर केजी पासून ते इंग्लिश मिडियममध्येच आहेत, तर अशाच विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक प्रिफरेबल आहे, कारण की हे त्यांना समजतं. जे मराठी मिडियमचे पुस्तकं, मराठी मिडियमचे लोक आलेले असते किंवा ज्यांचं शिक्षणच लहानपणापासून ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे, तर त्यांनी हे पुस्तक वाचलं तर त्यांना इंडियन पॉलिटी मधला काहीच शब्द समजणार नाही. तर काही इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत या पुस्तकात, ते जर तुम्ही कव्हर केले तर येणाऱ्या आरटीओच्या परीक्षेत आलेले सर्व तुम्ही पॉलिटीचे क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. तरी 6th एडिशन का महत्वाचे, तुम्ही बघा जिकडं तिकडं तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्याला विचारा, युपीएससीचा अभ्यास करणाऱ्याला विचारा, ते सर्व जण हीच चर्चा करतायत की पॉलिटीमध्ये काय नवीन आलेले, काय नवीन आलेलं आहे. तर याच्यामध्ये आता 80 चॅप्टर्स आलेले आहेत, जवळपास 940 पेजेसचं एक बुक आहे. सर्वे चॅप्टर त्यांनी अशा प्रकारे अरेंज केलेले आहेत की त्या येणाऱ्या आपल्या एक्झामसाठी बेनिफिट आहे. बघा 370 नुसार जो जम्मू काश्मीरमध्ये बदल झाला तो बदल यात दिलेला आहे, आणि कोणता बदल झाला तर हजारो बदल झालेत त्या पाहायला गेलं तर, पण परीक्षेसाठी जे इम्पॉर्टंट आहे तेच बदल यात दिलेले आहेत. मग एक्झाममध्ये जुने क्वेश्चन नाही विचारणार आयोग की आधी काय व्हायचं, आयोग कसा विचारू शकते की जम्मू काश्मीरमध्ये 370 काढल्यानंतर खालीलपैकी कोणकोणते बदल जम्मू काश्मीरमध्ये होते. मग तुम्ही हे जुने पुस्तक वाचले, हे पुस्तक याच्यात ती माहिती दिलेली आहे का, तर नाही, मग तुम्ही तो क्वेश्चन अटेम्पस करू शकणार नाही. म्हणजे एवढं पुस्तक वाचून जर तुम्ही क्वेश्चन अटेम्पस करत नसाल तर फायदा काय आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये काही शेवटी जे आहे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर असतात त्या महत्वाच्या आहेत, त्यांची प्रॅक्टिस होते. आता हे 6 नवीन चॅप्टर आहेत, यांच्यावर 101% क्वेश्चन येणार परीक्षेत, एकदम इम्पॉर्टंट चॅप्टर आहे ते. हे कोणकोणते चॅप्टर आहेत, पहिलं जे मागच्या वेळी बघा काय म्हणतात कॉन्स्टिट्यूशनल बॉडीजवर एक क्वेश्चन आलेला होता, म्हणजे याच्यात पण जर आपण शोधलं तर त्याच्यावर पण एक क्वेश्चन आलेला होता. पहिलं आहे जीएसटी काउन्सिल, तर जीएसटी काउन्सिलच्या रचनेविषयी आपल्याला प्रश्न येऊ शकतो की जीएसटी काउन्सिल ही काय राहते. ठीक आहे, तर जीएसटी काउन्सिल ही एक कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे जी याच्यात दिलेली आहे, जिचा उल्लेख सुद्धा या दोन्ही पुस्तकात केलेला नाही. म्हणजे समजा जीएसटी काउन्सिलवर प्रश्न आला की जीएसटी काउन्सिलच्या रचनेविषयी खालील विधानांचा विचार कर, तुम्ही म्हणणार आजच्याचा अभ्यासच केला नाही, तर हे जीएसटी काउन्सिलची रचना या पुस्तकात दिलेली आहे आणि याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. पुढचं आहे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. बघा या पुस्तकात दोन नॅशनल कमिशन दिलेले आहेत, कोणकोणत्यांसाठी, एससी साठी, एसटी साठी. याच्यामध्ये पण तेच दिलेलं आहे एससी साठी, एसटी साठी, पण ओबीसींसाठी एक नवीन राष्ट्रीय आयोग गव्हर्नमेंटने स्थापन केलेला आहे. मग समजा त्याच्याविषयी क्वेश्चन आला मग तो तुम्ही अटेम्प्ट करू शकाल का, नाही. एक नवीन एजन्सी आलेली आहे NIA, NIVC ऑलरेडी होती आधी पण ती इन्क्लूड केलेली नाही यात. मग नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एनर्जी सॉरी एजन्सी याच्यावर क्वेश्चन आला तर तुम्हाला याच्यातनच देता येईल. केरळमध्ये तुम्ही पाहिलं असेल की काय म्हणतात ती बाढ वगैरे आली होती, पूर आलेला होता, महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला होता, त्याच्यानंतर खूप साऱ्या भागात ज्या यावेळी पावसाचा पूर आलेला होता त्यावेळी नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट आपल्या भारताचं कसं असतं. मग एक्झाम मध्ये क्वेश्चन आलं की नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट किंवा नॅशनल डिझास्टर फोर्स ही कोणत्या मंत्रालया अंतर्गत येते, तुम्ही आन्सर देऊ शकणार आहेत का, नाही. का, तुम्ही ओल्ड व्हर्जन वाली पुस्तक वापरलेली आहेत. त्याच्यानंतर रोल ऑफ रिजनल पार्टीज. आता बघा राज ठाकरेंनी लोकसभेच्या वेळी जे आहे बीजेपीला फार तोटा पोहोचवला, त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडींनी फार मतं खाल्ली, त्याच्यानंतर झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा जिंकलं, हरियाणामध्ये दुष्यंत चौटाला यांनी जे आहे तर ते हरियाणामध्ये 10 सीट जिंकून नवीन सरकार बनवलं. तर प्रत्येक रिजनल पार्टीचं त्यांच्या त्यांच्या भागात जे आहे काहीतरी वर्चस्व असतं.
मग या रोल ऑफ रिजनल पार्टीज विषयी जर क्वेश्चन आला तर तुम्ही देऊ शकणार आहेत का आन्सर? नाही. का? कारण की ते याच्यात दिलेलंच नाही आहे. समजलं? त्याचा उल्लेख यात केलेलाच नाही आहे. याचा उल्लेख या पुस्तकात केलेला आहे. त्याच्यानंतर कोल्युशन गव्हर्नमेंट. महाराष्ट्रात आता महाविकास आघाडीचं सरकार आहे. झारखंडमध्ये काय म्हणतात ते काँग्रेस आणि जेएमएमचं सरकार आहे. हरियाणामध्ये बीजेपी आणि दुष्यंत चौटाला यांचं गव्हर्नमेंट आहे. त्याच्यानंतर प्रत्येक राज्यात जे आहे काही काही राज्यात कोल्युशन गव्हर्नमेंट आहे. दोन गव्हर्नमेंट मिळून सरकार स्थापन केलेले, दोन वेगवेगळे पक्ष मिळून. तरी युती सरकार काय असतं, कोल्युशन गव्हर्नमेंट काय असते? मग या कोल्युशन गव्हर्नमेंटची संकल्पना कुठून आली याच्यावर क्वेश्चन आला, तुम्ही देऊ शकणार आहेत का? आणि आयोग नेहमी नवीन यांच्यावर प्रश्न विचारतो. जुने प्रश्न कोण विचारणार आहे? जुने झालेल्या घटकांवर. जे नवीन अपडेट होत राहतात त्याच्यावरच क्वेश्चन येतात. तर हे सिक्स ते सिक्स चॅप्टर याच्यात आलेले आहेत आणि जे या दोन्ही पुस्तकात नाही. मग समजा या 6 पैकी 5 जरी प्रश्न पडले, तुमचे 5 जरी प्रश्न सुटले आणि तुमचा रँक फक्त एका मार्काने राहिला, तुम्हाला चालणार आहे का? नाही. म्हणूनच या पुस्तकातील हे 6 चॅप्टर्स अभ्यासणं महत्वाचे. तुमच्या मनात आता असा प्रश्न निर्माण झाला असेल, आता मी जातो आणि लगेच पुस्तक घेऊन येतो इंग्लिश वर्जनचं, तर तसं नका करा. पुढचं पाहूया आपण सिलेबस कव्हर. की या तिन्ही पुस्तकांमध्ये किती पर्सेंट तुमचा सिलेबस कव्हर होऊ शकतो आरटीओच्या एक्झामसाठी? तर हे रंजन कोळंबे जर पकडलं तर 100% पण होऊ शकतो. 100% क्वेश्चन याच्यातलेच येतील. पण 80% येण्याची शक्यता आहे. 80% क्वेश्चन याच्यातलेच असतील अशी मी शाश्वती देऊ शकतो. पण 20% मे बी एरर येऊ शकतो, 20% बाहेरचे येऊ शकतात. या पुस्तकातले किती येतील? सेम आहे, 80% येऊ शकतात. कारण की नवीन चेंजेस झालेले ते या पुस्तकात नाही. नवीन चेंजेसवर जर क्वेश्चन आले, दोन जरी क्वेश्चन आले तरी ते बाहेरचे असतील. या हा किती तुमचा सिलेबस कम्प्लीट करेल? तर हा तुमचा 100% सिलेबस कम्प्लीट करणार आहे हे पुस्तक. याच्या बाहेरचा एकही क्वेश्चन आरटीओला येणार नाही याची शाश्वती तुम्हाला कोणी देईल? जो पॉलिटी शिकवतो, ज्याने 3-4 वर्षाचा त्याला एक्सपिरियन्स आहे, तो सांगू शकतो की याच्या बाहेरचा आरटीओ मध्ये प्रश्न येऊ शकत नाही. तर फायनल कन्क्लुजन काय निघतं? की हे घ्यावं, हे घ्यावं की हे पुस्तक घ्यावं? तर जर मला इंग्रजी व्याकरणाच्या भाषेत सांगायचं असेल तर हे पुस्तक गुड आहे, हे बेटर आहे, बट इट इज द बेस्ट बुक फॉर इंडियन पॉलिटिक्स. मग फायनल वर्डिक्ट काय आहे? मग कोणतं पुस्तक वाचावं? सर तुम्ही आतापर्यंत थेरी सांगितली, तुम्ही तर सांगितलंच नाही की कोणतं पुस्तक वाचावं. तर फायनल वर्डिक्ट रंजन कोळंबे यूज करायचं का? तर येस, तुम्ही यूज करायचं. येस, तुम्ही यूज करू शकता हे पुस्तक, पण अपडेटेड वर्जन वापरा. याचं आत्ताच मार्केटमध्ये नवीन वर्जन आलेलं आहे, मी अजून पाहिलं नाही, पण पाहिल्यानंतर एक व्हिडिओ नक्कीच येईल. याचं नवीन वर्जन आलेलं आहे, 300 काहीतरी प्राईस आहे त्याची. मग हे पुस्तक वाचण्यापेक्षा ते जर पुस्तक वाचलं रंजन कोळंबेचं नवीन आलेलं, तर ते बेनिफिशियल ठरेल. बघा, आपल्याला पोस्ट काढायची आहे, पोस्ट काढायची असेल तर सर्वोत्तम गोष्टी केल्या पाहिजे. असं नाही की जुनं वाचून घेऊ, हे वाचून घेऊ, तो वाचून घेऊ, तसं नाही. करायचं तर मनापासून करायचं, नाहीतर सोडून द्यायचं. मग जर तुम्हाला वाचायचं असेल हे पुस्तक, हे तुम्ही वाचू शकतात. तुमच्याकडे पैसे नसतील, तसं काही प्रॉब्लेम असेल, तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे उपाय आहे, तो मी शेवटी तुम्हाला सांगतोच. हे पुस्तक वाचू शकतात, एकदम बेस्ट पुस्तक आहे आपल्या MPSC RTO साठी. कारण की हे जे पुस्तक आहे हे UPSC आणि MPSC मुलांसाठी प्रिफरेबल आहे. हे सुद्धा तुम्ही यूज करू शकता, हे सुद्धा यूज करू शकता ज्यांच्याकडे हे असेल. पण प्रॉब्लेम एक आहे, ज्या गोष्टी अपडेट झालेल्या आहेत त्या तुम्ही इथं चेंजेस कराव्या लागतील. म्हणजे हे पण वापरू शकतात, हे पण वापरू शकतात, पण जर मला प्रिफरन्स द्यायचं असेल तर रंजन कोळंबे बेस्ट पुस्तक आहे. हे पुस्तक यूज करायचं आहे का? नाही, हे पुस्तक यूज करू नका. एवढं भारी पुस्तक आहे, सर्व गोष्टी आहे. पण एक्झाम 15 मार्चला आहे, 15 मार्च 2020ला आहे. ती काय 15 मार्च 2021ला एक्झाम नाही की तुम्ही वर्षभरात हे पुस्तक संपवायचं आहे. तर हे पुस्तक त्यांनीच प्रिफर करा की ज्यांचा जन्मच इंग्लिशमध्ये झालेला आहे, की ज्यांना मराठी अजिबात समजत नाही, वाचल्यानंतर त्यांनीच हे पुस्तक यूज करा.
ज्यांना मराठी समजतं, मराठी वाचल्यानंतर समजतं, त्यांनी हे पुस्तक यूज करू नाही, त्यांनी हे पुस्तक अजिबातच यूज करू नाही. तर कोणतं पुस्तक यूज करायचं? तर रंजन कोळंबे सरांचं हे जे पुस्तक आहे, भारतीय राज्यघटना आणि प्रशासन, तर हे पुस्तक तुम्ही यूज करा. फक्त जो पार्ट चेंज झालेला आहे, तो चेंज झालेला पार्ट तुम्ही एखाद्या वहीत लिहून ठेवा, आणि नाहीतर त्याच्यावर आपण लवकरच व्हिडिओ बनवणार आहोत. कारण की खूप साऱ्या मुलांची फायनान्शियल कंडिशन असे नाही की ते नवीन नवीन पुस्तकं घेतील. मग तुमच्या आजूबाजूला तुमचे मित्र असतील, त्यांच्याकडे पुस्तक पडलेलं आहे, तर ते घेऊन या, हे पुस्तक वाचा, आणि जे चेंजेस झालेले आहेत त्यांच्यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येतील, म्हणून तुम्ही त्याची काळजी करायची गरज नाही. आणि खूप सारे विद्यार्थी असं म्हणतात की अरे एम लक्ष्मीकांत काय आहे, एम लक्ष्मीकांत इंडियन पॉलिटीचं हे बायबल आहे. आणि फार सारे मुलं मला भेटले, ते रंजन कोळंबे करायचे. तुम्हाला सांगू इच्छितो की रंजन कोळंबेने हे जे पुस्तक काढलेलं आहे, तर याच्यातनं कॉपी केलेलं आहे, याच्यातनंच कॉपी केलेलं आहे पुस्तक. म्हणून एम लक्ष्मीकांत यांच्या विरुद्ध केस टाकलेली आहे सध्या, की कोळंबे सरांनी जे आहे पुस्तक कॉपी केलेलं आहे. मी पण वाचून पाहिलं, खूप सारा पार्ट मला म्हणजे पर्सनली कॉपी केलेला वाटला, पण आपल्याला तर याच्याशी जायचं नाही. फार छान पुस्तक आहे, तुम्ही लवकरात लवकर हे घ्या, नसेल याच्या त्याच्याकडनं मागून घ्या, आणि याच्यातनं अभ्यास करा. छोटंसं पुस्तक आहे, आणि याच्यातनं अभ्यास केला तर तुमचं भारतीय राज्यव्यवस्था हा जो घटक आहे हा संपूर्णता पूर्ण होणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला समजलेलं आहे कोणतं पुस्तक वापरायचं आहे. हे जरी पुस्तक असेल तुमच्याकडे तरी हे वाचा, पण याच्यातले सगळे चॅप्टर नाही करायचे, याच्यातले सगळे चॅप्टर नाही करायचे. कोणते चॅप्टर करायचे, तर त्याच्याविषयी आपण चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही पहा. याच्यामधले सुद्धा सगळे चॅप्टर करायचे नाही, जे इम्पॉर्टंट चॅप्टर आपण घेतलेला एका व्हिडिओमध्ये, तो व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, आणि आय बटनवर क्लिक करून त्या व्हिडिओमध्ये जा, इम्पॉर्टंट चॅप्टर नोट डाऊन करा, आणि तेवढे जरी केले तरी तुम्हाला व्यवस्थित मार्क्स पडतील. आणि या पुस्तकात जे काही चेंजेस झालेले आहेत, जे काही नवीन चॅप्टर आलेले आहेत, त्याच्यावर मराठीमध्ये व्हिडिओ येतील, म्हणून तुम्हाला हे पुस्तक घेण्याची गरज नाही. म्हणून आत्ता तरी तुम्ही रंजन कोळंबे घ्या, आणि रंजन कोळंबे मधूनच तुमचा इंडियन पॉलिटीचा अभ्यास करा. ठीक आहे, तर हे होतं आपलं फायनल वर्डिक्ट. खूप मोठा व्हिडिओ होता, पण या व्हिडिओमध्ये आपण एक एक गोष्ट जी आहे तर ती व्यवस्थित डिस्कस केलेली आहे. ठीक आहे, तर तुम्हाला समजलेलं आहे रंजन कोळंबे वाचायचं आहे, तर आत्ताच सुरुवात करा. रंजन कोळंबे मोजून 10 दिवसात संपवण्याचा प्रयत्न करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.